जास्तीत जास्त शक्य आहे ते जरूर आम्ही करू, परंतु एक मुद्दा मला मुद्दाम सांगायचा आहे, कारण बिल्डिंग टीमचे अपघात असतील, अजून काही दुर्घटना असतील, तर आपलं सगळं सुसंघटित अशी जी आपली प्रचंड मोठी विकास आहे तो सगळा असंघटितांच्या डोलाऱ्यावर उभा आहे. आणि म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे हे जे मजूर आहेत त्यांना पायाभूत सुविधा, त्यांना सुरक्षिततेचे मार्ग, त्यांना आपत्तीमध्ये कसं स्वतःचं संरक्षण करायचं याची माहिती, त्याच्यासाठीचं प्रशिक्षण, हे करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर पण आहे. पण मुळात कंत्राटी कामगारांसाठी जे महामंडळ असायला पाहिजे ते महामंडळ गेले 5-6 वर्ष पाठपुरावा करून झालं नाही आहे. केंद्र सरकार तर सातत्याने असंघटितांना वाऱ्यावर सोडत आहे. आणि त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील सरकारकडून की त्याच्यासाठी माझी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळाला विनंती राहील की असंघटित कामगारांना सुरक्षित काम करता यावं या दृष्टिकोनातून चांगल्या मार्गदर्शक तत्व आणि त्याची अंमलबजावणी जर का झाली तर अशा दुर्घटना टाळल्या जातील. कालपासून मी जवळजवळ 100 प्रतिक्रिया ऐकल्या, पण या असंघटित कामगारांसाठी एकूण काय केलं पाहिजे याच्या मुळापर्यंत जाणं आपल्यासारख्या शहरांमध्ये फार गरजेचं आहे.